असं नाही आहे की आमच्याकडं उमेदवार नाही आहे. दंगेकरनं हरवण्यासाठी आमच्याकडं कसबेत उमेदवार असं नाही आहे, नाही आहेत, 100% आहे. मी माझ्यापर्यंत सांगतो, अजित पवारांची माझी मैत्री खूप स्वच्छ निर्मळ आहे, माझ्यावर त्यांचे उपकार आहेत, त्यामुळे वैयक्तिक मी त्यांना खूप मानतो. केवळ पंडितजी नानांची पण माझा आहे, काहीच कारण नाही, माझं त्यांचं व्यवहार नाही, माझं त्यांचं काही नाही. बरं, मी काही त्यांचं कॉम्पिटिटर नाही, मी खूप छोटा आहे, ते कुठल्या आज ते आहेत हे सगळ्या जगाला माहिती. आमचा लीड न देण्याला जे जे कारणीभूत आहेत त्यांच्यावर 100% कारवाई होणार. 2024 कसब्यामध्ये नेमकं बापट की टिळक, नेमकं कोणत्या घराण्याला तिकीट दिलं? आता बघा, टिळकांना तिकीट ह्यावेळेस नाकारलं. का नाकारलं? पक्षदृष्टीला माहिती, काय सर्व्हेमध्ये आलं ते पक्षदृष्टीला माहिती. त्यामुळं आत्ता मला सांगणं योग्य नाही, मी सांगू शकत नाही. पक्षश्रेष्ठी दिल्लीत ठरवतात कोणाला कुठं तिकीट द्यायचं. दिल्लीतनं ठरवून राज्यात येतं आणि बी फॉर्मवर सही कोणाची असती? बावनकुळे साहेबांची. माझी सही असती तर मी सही करून तो फॉर्म ठेवला असता आणि त्या दिवशी एखाद्याला दिला असतं किंवा आता तू फॉर्म भर. असं नाही आहे की आमच्याकडं उमेदवार नाही आहे. दंगेकरांना हरवण्यासाठी आमच्याकडं कसबेत उमेदवार असं नाही आहे, नाही आहेत, 100% आहे. असं नाही की एक वलय असते, एक निवडणूक असते, एक लाट असते. 77 इंदिरा गांधी पडली, त्याच्यानंतर परत निवडून आली ती. अटलजी एकदा पडले, परत निवडून आले. दंगेकर असं इतकं तर मोठा नाही आहे कुणी की ते उपटू शकत नाही. सगळ्यांनी नियोजन पद्धतीने केलं तर आम्ही 24 दंगेकरला पाडू शकतो. अजित पवारांची आणि तुमची जी मैत्री आहे ती नेमकी कोणाला खटकते? आता ते मलाच कळत नाही कोणाला खटकते. त्यांना खटकत नसेल कारण आम्ही मित्र आहोत. मला खटकत नाही कारण त्यांचे उपकार माझ्यावरती. म्हणजे पक्षाला खटकते अदरवाईज? बघा, मी माझ्यापर्यंत सांगतो, अजित पवारांची माझी मैत्री खूप स्वच्छ निर्मळ आहे, माझ्यावर त्यांचे उपकार आहेत, त्यामुळे वैयक्तिक मी त्यांना खूप मानतो. हे युद्ध आमचं असतं निवडणुकीपुरतं. निवडणूक असते, निवडणुकीपुरतं असतं ते. मी माझा धर्म सोडणार नाही, त्यांनी त्यांचा धर्म ते सोडू शकत नाहीत कारण ते तर खानदानी राजकीय. मी खानदानी राजकीय नाही, त्यामुळं आमच्या मैत्रीत कोणाला खटकलं नाही, खटकलं मला काय. मला देव मध्ये मध्ये अशी पण वातावरण केलं होतं लोकांनी की देवेंद्र पंडितजी नानांची पण वाचा आहे. काहीच कारण नाही, माझा त्यांचं व्यवहार नाही, माझं त्यांचं काय नाही. बरं, मी काही त्यांचं कॉम्पिटिटर नाही, मी खूप छोटा आहे, ते कुठल्या आज ते आहेत हे सगळ्या जगाला माहिती. तरी लोकांनी आपो उठवलं होत्या. मग नंतर त्यांनीच मला ही निवडणुकीत जाऊ जर ह्याला लोकांना कळलं आले नाही बाबा हे तर एकामेकाचं काय पण ऐकतं. तसं आम्ही समोर मी ना अजित पवार बसलो तर मला खात्री अजित पवार मी सांगलो ते ऐकतील, ते सांगतील ते मी ऐकेल, हे मला आजही खात्री. त्यामुळं त्या टायमिंगचा असतो, आपापलं कर्म करत राहायचं. नाना, तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान नगरसेवकांच्या मिटिंगा घेतल्या होत्या आणि त्यामध्ये म्हटलं होतात की प्रत्येक नगरसेवकांनी 5,000 लीड द्या, प्लस देवेंद्र फडणवीस पण बोलले होते की 21 पैकी 16 आमदार नगरसेवक हे भाजपचे आहेत, तर त्यांना सांगितलं होतं की आत्ता तुम्ही लीड नाही दिलं तर 2024 तुमचं तिकीट कन्फर्म नसणार आहे. तर ते सगळे 16 जे काही नगरसेवक आहेत ते गॅसवरती आहेत आणि तुम्ही पण तसाच काहीतरी मेसेज दिला आहे, तर त्यांच्या संदर्भात काय तुमची भूमिका असणार आहे? आता बघा, ह्या निवडणुकीला पहिलं तर नगरसेवक आमचा लीड न देण्याला जे जे कारणीभूत आहेत त्यांच्यावर 100% कारवाई होणार. त्या पात्रतेला तर ते त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी पुरवून सुद्धा सगळी यंत्र सामग्री जे जी लागती निवडणुकीला त्या सगळ्या गोष्टी देऊनसुद्धा ते सक्सेस झाले नाहीत. आमची महानगरपालिका सत्ता होती, आमचा गटनेता होता, आमचा त्या बरोबर स्टँडिंग कमिटी चेअरमन 4 होता, चेअरमनच्या माध्यमातून सगळ्यांची कामं झाली, संपूर्ण जेवढे फंड पाहिजे तेवढे फंड दिले. तरी जर त्यांना काम करता नसाल असं तर नगरसेवकांपासून पालकमंत्र्यापर्यंत म्हणजे माझ्यापासून सगळ्यांवर कारवाई व्हावा अशी माझी इच्छा आहे. जे जे त्या त्या गोष्टीला कारणीभूत आहेत त्या प्रत्येकावर कारवाई व्हावी, कारण हे 27 बालेकिल्ल्याशी आमचं पडलं आहे. ठीक आहे, फेस आमचा राहून गेला, परंतु कर्तव्य नगरसेवकांचं म्हणतो ना, सगळीकडे फेस थोडे असतो. काही जागी असे पण निवडून आले ना लोक ज्यांचं फेस काहीच नाही पण आलेत निवडून. त्यामुळं प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागामध्ये आम्ही पहिलं सर्वे करतो की कोण कुठं कमी पडला आहे, कुठला नगरसेवक कुठं कमी पडला आहे. हा एक कमिटी होणार याच्यावरती, एक कमिटी झाल्यानंतर त्याच्यावर अभ्यास होणार, कुणी किती लीड दिलं आहे, मग तिथं लीड का पडला बाबा. हा एखादा नगरसेवक असं म्हणू शकतो की त्यांनी खूप प्रयत्न केलेत, जीव ओतलं आहे, पण आमचा फेस चुकीचा असल्यामुळं पण काही मतदान फिरतं, मग तिथं आमचा तो सर्वे येईल ना का आम्हाला, किंवा मग आम्ही त्याला सोडून देऊ. ठीक आहे,
तू काम केलंय, प्रामाणिक काम केलंय, फिरलाय, कष्ट केलंय, जीव ओतलाय तुझा, मग त्या गोष्टीत आपोआप राहतील त्या गोष्टीत.